कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि एस न्यूजच्या संयुक्त विद्यमानं सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे याअंतर्गत एस न्यूज चॅनल क्रमांक चारशे शहात्तरवरून सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा ते सात या वेळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून सर्व विषयांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था अजूनही बंद आहेत एकतीस जुलैपर्यंत शाळा सुरू करू नयेत असा आदेश शिक्षण विभागाने दिलाय शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय यावर कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं मुलांपर्यंत खास करून दहावीच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा विचार मांडला गेल्या महिनाभरापासून मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व विषयांमधील तज्ज्ञ शिक्षकांना निवडून ऑनलाईन शिक्षणासाठीचे व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू आहे प्रत्यक्ष उद्या सोमवारी सहा जुलैपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या एस न्यूजवरून सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा ते सात या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम सुरू होतोय कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतर अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात आपण सर्वांचं कौतुक करतो कौतु मी कौतु आणि न्यूज चॅनलने देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात ऐकून खूप समाधान वाटलं विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे धन्यवाद कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे चेअरमन सुरेश संघपाळ आणि या उपक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे तंत्रस्नेही शिक्षक एम आर कुंभार यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर व एस पी एन एस न्यूज चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे किंवा ना ही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत येस न्यूज हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत त्यामुळं कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा विश्वासार्ह पत्रकारितेबरोबरच विधायक समाजमन तयार करण्यासाठी एस न्यूजनं नेहमीच पुढाकार घेतलाय सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद राहू नये यासाठी मुख्याध्यापक संघ आणि एस न्यूजनं सुरू केलेल्या विद्याभवन ऑनलाईन शिक्षण या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे